सर्व शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज रविवार सकाळ सकाळची वेळ आहे सगळ्यांना माझ्याकडून राम राम नमस्कार जय हरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून रविवार सकाळ सकाळीच मी तुम्हा सर्व शेतकरी बांधवासाठी एक आनंदाची बातमी देत आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर मित्रांनो विनंती करतो आपण जर नवीन असाल तर अवश्य आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि साईटचं सा बेल आयकॉन बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझे जे सर्व प्रकारचे व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्याला आयत्या स्वरूपात मिळेल आणि त्या माध्यमातून शेतीविषयक असो हो किंवा इतर सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला घरबसल्या माहितीच्या स्वरूपात बघायला मिळेल आता प्रत्येक शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज आपण कापसाचे बाजारभाव टाकत असतो परंतु आज जवळपास अठरा जून आलेला आहे आणि इथून पुढं कापसाचे बाजारभावचे व्हिडिओ आपण अल्प प्रमाणात टाकणार आहे किंबहुना आता ते आपले कमीच होणार आहे कारण आता कापूस जे काही विकण्याची जी काही गोष्ट आहे तर ती आता कुठेतरी संपल्यात जामा आहे किंवा मोजक्या शेतकऱ्याकडे कापूस बाकी कदाचित ते विकतील किंवा कदाचित ते पुढच्या वर्षीसाठी ठेवतील याच्यावर आपण चर्चा करून बसलेलो आहे चला मित्रांनो तुम्हाला आनंदाची बातमी मला ही सांगायची की आनंदाची बातमी अशी मित्रांनो की ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये जो पाऊस लवकर ये म्हणजे येणारा जो होता तोरतो त्या पावस त्या पावसाला ज्या गोष्टीमुळे उशीर झाला आणि त्यामुळे अडथळा आला तर ते होतं बेपरजॉय चक्रीवादळ बिपरजॉय चक्रीवादळ आता त्या ठिकाणी त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरून निवळलेला आहे आणि सातकाप्रमाणे वाट पाहणारा सर्व शेतकरी राजा संपूर्ण महाराष्ट्र आज पावसासाठी अक्षरशः तरसलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो तुम्हाला की तेवीस तारखेला लक्षात घ्या तेवीस तारखेला मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी मध्य प्रदेश लगत त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून विदर्भ साईटना त्याचबरोबर कोकण किनारपट्टी साईटना पावसाला पाऊस त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजे पावसाला अनुकूल वातावरण तयार होणार आहे त्याच्याही पलीकडे अजून एक सांगतो की मान्सूनच्या प्रगतीसाठी आता हळूहळू वातावरण अनुकूल बनत जाणार आहे थोडंसं तरी पण तुम्ही जर म्हटले तसं जर विचार केला तर अजून त्या गोष्टीला पाच सहा दिवसाच्या पुढं वेळ आहे परंतु आता कुठेतरी एक आशा परत तयार झालेली आहे की मान्सूनसाठी वातावरण आता अनुकूल होणार आहे आणि बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारे त्याचबरोबर नैऋत्य मोसमी म्हणजे म असलेले जे काही ढग आहे तर याचं प्रमाण याची दाटी वाढणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या बावीसपासूनच काही ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन स्थानिक वातावरणातून पाऊस पडण्याची शक्यता बावीसपासूनच आहे पण ज्या मोठ्या पावसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत किंवा पेरणीयोग्य पाऊस आपण ज्याला म्हणतो किंवा सर्वत्र जो मोठा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे तर विदर्भ साईडला अगोदर सुरुवात होईल त्यानंतर मग त्या ठिकाणी मा मराठवाडा कोकण किनारपट्टी त्यानंतर नंतर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशा पद्धतीचे जो पावसाची वाटचाल असणारे म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे तेवीस तारखेनंतर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नैऋत्य मोसमी पावसाचं वेगवेगळ्या ठिकाणी आगमन होईल आणि दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना महाराष्ट्रामध्ये मा भरपूर बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि हे मी पूर्ण माहिती घेऊन बोलत आहे त्यामुळे विश्वास ठेवा शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पावसासाठी जास्त काही वाट बघावं लागणार नाही आपल्याला पेरणीयोग्य हो योग्य पाऊस पण होणार आणि अजून एक सांगतो की एक जूनच्या अगोदर जो जून महिन्यातला जो अगोदरच्या दिवसाची जी काही पावसाची सरासरी आहे तर ती एक जूनच्या म्हणजे पाऊस जरी विलंब झाला पण सात आठ दिवसामध्ये एक तारखेपर्यंत असा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि एवढंच नव्हे तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन तारखाला महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणारे जोरदार दणक्यात पावसाचं आगमन होणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे आणि माझा अंदाज खरा ठरला की खोटा ठरला हे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी मी पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला पावसाचे व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्ही स्वतः बघा तर मित्रांनो नक्कीच अशाच पद्धतीची माहिती बघण्यासाठी जाताना चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जाताना एक लाईक करा आणि छान असे कमेंट करून त्या ठिकाणी आपण या व्हिडिओचा शेवट करू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा धन्यवाद